मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या जरांगे पाटलांवर विषप्रयोग होऊ शकतो अशी भीती वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. जरांगेंसोबत घातपात होऊ शकतो असा संशय देखील आंबेडकरांना नेमका का आहे, पाहूया त्या रिपोर्टमधून. मनोज जरांगेंसोबत घातपाताची शक्यता, जरांगेंवर विषप्रयोगाची शक्यता. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानं खळबळ. कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाची घोषणा राज्य सरकारनं केली, त्यानंतरही जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचा अप्रत्यक्ष इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला. नाही, मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी असताना सुद्धा जे काही औषधं घेत आहेत, सलाईन लावलेला आहे, ज्यूस दिल्या जाणार, जेवण दिल्या जाणार, ते ओळखीच्या माणसाने आणि जे दुकानदार त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेलं आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी. पद्धतीचं राजकारण ते बदलायला मागतात आहेत, त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत, सत्ता संपणार आहे, संपत्तीवरतीसुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं. पण फक्त आरोप करूनच आंबेडकर थांबले नाही, तर त्यांनी जरांगे पाटलांना एक सल्लाही दिला. मी जरांगेंना सल्ला देईन की ते जी औषधं, सलाईन, ज्यूस किंवा जेवण घेत आहे त्या गोष्टी जवळच्या व्यक्तीला तपासायला लावा. जेवण हे ओळखीच्या माणसाने दिलेलं असलं पाहिजे. ज्या दुकानातून साहित्य आणलं जात आहे तो दुकानदार ओळखीचा हवा. जेवण तुमच्या घरातून आलं असेल तर उत्तमच. मनोज सरांगे यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला आव्हान दिलंय, त्यामुळे त्यांनी आता सावध असलं पाहिजे अशी विनंती त्यांनी जरांगे पाटलांना केली आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर हे अनुभवी नेते असून त्यांना जाणीव असावी असं म्हणत जरांगे पाटलांनी एक प्रकारे आंबेडकरांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय. तर कुठल्याही आंदोलकाची काळजी घेणं सरकारची जबाबदारी असल्याचं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय. आणि मला तुम्हाला सांगू ना, काय जर झालं ना, करणारा तो कोणी असो, माझा मायबाप मराठा समाजाचा आहे, तो फरशी खाली जरी लपून भरला ना घरात तरी फरशा तोडून बाहेर काढतील त्याला. हा घरदार तो विशेष नाही, त्यांच्या पुढे त्याचा पुरा मूड सुपडा साफ करतील. मला वाटतं सरकारची जबाबदारी असते, सरकार त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा असतील, आरोग्य यंत्रणा या लक्ष ठेवून असतात. आणि मला वाटतं अशा प्रकारचा आरोप सरकार गांभीर्यानं घेईल, परंतु अजिबात सरकारची अशी मानसिकता नसते की आपला नागरिक एखादं लोकशाही पद्धतीनं आंदोलन करतोय तर त्याकडे दुर्लक्ष करावं. दरम्यान कुणबी नोंदी असलेल्यांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारने काढलेल्या अधिसूचनेची 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय, त्यामुळे जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी यावेळी सरकार पुढाकार घेणार का ते पाहायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, सॅम टीव्ही न्यूज.